नेमका आता पाऊस तुम्हाला इतका झाला की तुम्हाला आता बंगलं पाहिजे, तर मग त्याचा अंदाज सांगतो. पाऊस पाहिजे का तुम्हाला? तुम्ही म्हटले आत्ता पाहिजे, तर लगेच कार्यक्रम झाला की लगेच पाऊसच घ्यायचा. तर तुम्हाला आजचा अंदाज सांगतो मी. 22 तारखेच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की आज म्हणजे नवरात्रीच्या दसऱ्यामध्ये पाऊस येणार आहे. आज कार्यक्रम झाला की पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 27 सप्टेंबर, 28, 29, 30, 31, 30 आणि 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडणार आहे. 1 दिवस आड पाऊस पडणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. 2 तारखेनंतर उघड पडणार आहे, म्हणून ज्यांचं सोयाबीन आलेलं त्यांचे काढायला सुरुवात करायची. आणि परत एक तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो की काय झालं की आता सध्या पाऊस परतीला लागलेला आहे, म्हणजे आता पुढच्या महिन्यात काही खूप मोठा पाऊस पडणार नाही, फक्त 2 पाऊस होणार आहेत, म्हणून हे देखील तुम्ही अंदाज लक्षात घ्यायचा. तुम्हाला एक माहित असं म्हणून सांगतो या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील म्हणजे 28 ऑक्टोबरला देखील पाऊस पडणार आहे, म्हणून हे देखील अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा. शेतकऱ्यांनो, मी तुमचं सोयाबीन माझा भिजू देणार नाही, या एक तुम्हाला एक माहित असं म्हणून सांगतो. कोणत्या दिवशी पाऊस येणार आहे त्या दिवशी लगेच झाकून ठेवा, हे देखील सांगत आहे. तसेच तुमचा कापूस देखील तुमचा खराब होऊ देणार नाही. तर तुम्हाला एक माहित असं म्हणून सांगतो, 28 ऑक्टोबरला थंडी येणार आहे. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान तुमची हरभऱ्याची पेरणी होणार आहे, गव्हाची पेरणी होणार आहे, उपपेरणी होणार आहे. आणि 28 ऑक्टोबरला सगळ्यांना स्वेटर घालावं लागतील, अशी थंडी येणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. तर सुरुवाती